शिंदे और ठाकरे की लड़ाई फिर पहुंची सुप्रीम कोर्ट। महाराष्ट्र में बगावती राजनीति के बीच चुनाव आयोग के फैसले के बाद शिंदे गुट सहित उद्धव की शिवसेना और निशानी धनुष बाण रद्द कर दिया गया। चुनाव आयोग की तरफ से शिंदे गुट और उद्धव ठाकरे की शिवसेना को नए नाम और नए सिंबल देने होंगे। चुनाव आयोग के फैसले के बाद उद्धव ठाकरे सहित शिंदे ने अपनी अपनी निशानी दी है, लेकिन चुनाव आयोग के अनुसार उनके पास जो लिस्ट है उनमें से ही उन्हें निशानी चुननी होगी। उद्धव ठाकरे ने नए निशानी में त्रिशूल, उगता हुआ सूरज और मशाल दिया था। पार्टी का नाम शिवसेना बाला साहेब ठाकरे, शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे और तीसरा विकल्प दिया था शिवसेना प्रबोधनकार ठाकरे। हालांकि चुनाव आयोग की तरफ से अभी पुष्टि नहीं की गई। वहीं इस पूरे मामले को लेकर शिवसेना उद्धव गुट सुप्रीम कोर्ट का रुख अख्तियार किया है। देखना ये होगा कि सुप्रीम कोर्ट से उद्धव ठाकरे को राहत मिलती है या नई पार्टी नए सिंबल के साथ नई राजनीति की शुरुआत करनी पड़ती है। नवभारत समाचार मुंबई से मुरारी सिंह की रिपोर्ट। महाराष्ट्र में राजनीतिक सियासत के बीच चुनाव आयोग ने जो निर्णय लिया है उसे लेकर शिवसेना सहित शिंदे गुट की नींद उड़ गई। चुनाव आयोग ने शिवसेना नाम की पार्टी और उसके निशानी धनुष बाण को रद्द कर दिया है। दोनों पार्टियों को अलग अलग चुनाव निशानी और अलग अलग पार्टी का नाम देने के लिए कहा है। वहीं शिवसेना के समर्थन में एनसीपी पूरी तरह से मैदान में है। अंधेरी के उपचुनाव में राष्ट्रवादी कांग्रेस और शिवसेना उद्धव ठाकरे की पार्टी जो है मिलकर चुनाव लड़ रही है। देखना होगा कि इस चुनाव में परिणाम क्या होंगे, लेकिन धनुष बाण की निशानी और शिवसेना पार्टी को लेकर अब जो सुप्रीम कोर्ट का रुख जो है वो शिवसेना कर रही है। देखना होगा कि उद्धव ठाकरे को क्या सुप्रीम कोर्ट से राहत मिलती है या नई निशानी से नई राजनीति की शुरुआत करनी पड़ती है। मुंबई से कैमरामैन अहमद के साथ मुरारी सिंह। पण इंदिरा गांधी ने बघितलं आणि शिवसेनेवरती बंदी घालायची नाही हे त्यांनी सांगितलं होतं। याचा अर्थ असा नाही की शिवसैनिकांना त्रास न झाला। त्याही वेळेला शिवसैनिकांना त्रास होत होता, स्थानबद्धता हे चालू होतं, तडीपाऱ्या होत होत्या, खटले दाखल केले जात होते, पण तेव्हा सरकार हे काँग्रेसचं होतं। आज जे बोंबलत आहेत की तुम्ही काँग्रेससोबत गेल्यामुळे हिंदुत्व सोडलं, तेव्हा तर काँग्रेस आणि आपला काय संबंध नव्हता। पण काँग्रेसने कधी शिवसेनेवरती बंदी घालण्याचा विचार नव्हता केला। आज तुम्ही ज्यांच्यासोबत गेलेला आहात तुमचा हेतू आता स्पष्ट झालेला आहे, तो हेतू शिवसेना संपवण्याचा आहे। मग जे काँग्रेसने केलं नाही ते तुम्ही करता आहात, गुन्हेगार कोण आहे, पापी कोण आहे, काँग्रेस का तुम्ही? बरं, विशेष म्हणजे ज्या शिवसैनिकांच्या मेहनतीवरती, ज्या शिवसैनिकांनी रक्त आटवलं, घाम गाळला, घरादाराची पर्वा न करता तुम्हाला मोठं केलं, त्या शिवसैनिकांना आज इकडे नाही तर तुझ्या केसेस काढतो, तुला तडीपाऱ्या लावतोय, ही कोणतं हे कोणतं हिंदुत्व? एवढी सुद्धा माणुसकी तुमच्यात शिल्लक नाही राहिली? शिवसैनिकांना छळता तुम्ही, ठीक आहे। दिवस उजाडत असतो, दिवस मावळत असतो, मला मोठं भाषण काही करायचं नाही, पण मी कुठेही डगमगलेलं नाही आहे। कारण मुळामध्ये माझ्या आजोबाने आणि वडिलांनी मला शिकवलेलं आहे आत्मविश्वास। जर तुझ्यामध्ये आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुला कोणी अडवू शकणार नाही। मी जगाच्या पाठीवर जातच नाही आहे, मी माझ्या घरामध्येच आहे आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये आहे, आणि आत्मविश्वास ठासून भरलाय सोबत। सगळे तुमच्यासारखे आत्मविश्वासाने ठासून भरलेले शिवसैनिक, जीवाला जीव देणारे माझ्या माता भगिनी आणि बांधव असल्यानंतर मी डगमगणारा नाही आहे, तुम्ही डगमगायचं नाही आहे। आपल्याला आठवत असेलच की जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेला कोरोनाच्या संकटाच्या काळात मी वेळोवेळी आपल्याला याच माध्यमातून भेटायला येत होतो आणि काही सूचना करत होतो। त्या सूचना आपण पाळल्या, त्यावेळेला कोरोना संकटावरती मात केली। आणि ती मात करताना हा संवाद जेव्हा आपला चालू होता त्यावेळेला अनेकांनी मला सांगितलं, आज देखील अनेक जण भेटतात ते सांगतात की उद्धवजी तुम्ही आमच्या कुटुंबातलेच एक झालेला आहात, आणि म्हणून आज मी माझ्या कुटुंबियांशी पुन्हा एकदा एका वेगळ्या विषयावरती मन मोकळं करायला किंवा संवाद साधायला या माध्यमातून आपल्यासमोर आलेलो आहे। यापूर्वी मी आपल्यासमोर आलो होतो तोही काळ मला आठवतोय, शिवसेना प्रमुखांचा पुत्र मुख्यमंत्रीपदी नको, ते पद मलाच पाहिजे, ती खुर्ची मलाच पाहिजे, असं म्हणून काही जणांनी आपल्याशी गद्दारी केली। त्यावेळेला मी प्रथम आपल्यासमोर आलो होतो आणि वर्षा
या शासकीय निवासस्थानाचा मी त्याग केला होता। त्याच्यानंतर मी इथेच बसून मुख्यमंत्री पदाचा त्याग केला, तोही संवाद मी आपल्याशी याच माध्यमातून साधला होता। आता त्याले झाले 2-3 महिने होऊन गेले, मुख्यमंत्रीपद ज्यांना पाहिजे होतं त्याने ते घेतलं, त्यांच्याबरोबर ज्यांना सगळं काही देऊनसुद्धा एक मनामध्ये धुसफूस होती, आणखीन काही होतं, नाराज होते, सगळं देत आहे तरी आम्ही नाराज आहोत, तेही गेले। ठीक आहे, आपण काही बोललो नाही याच्यातला भाग नाही, पण आपण सहन केलं। आता मात्र जरा अति व्हायला लागलेलं आहे, कारण शिवसेना प्रमुखांचा मुलगा मुख्यमंत्री नको, मीच व्हायला पाहिजे, हे इथपर्यंत कोणाकोणाचे हट्ट किंवा मनसुबे असू शकतात, पण आता स्वतः शिवसेना प्रमुख व्हायला निघालेत हे मात्र जरा नाही म्हटलं तरी अति होते। एक त्याच्यासाठी आवाका काय, किती काय, ही गोष्ट आपल्याला विचार करायची आहे। पुढचं काही बोलण्याच्या आधी मी आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो आहे, ते एवढ्यासाठी देतो आहे की काल परवाकडे जो शिवतीर्थावरती दसरा मेळावा झाला, आपला पारंपरिक दसरा मेळावा, तोही होऊ नये म्हणून या खोकासुराने प्रयत्न केला होता। मैदानात शिवतीर्थ शिवसेनेला मिळताच कामा नये, पण शेवटी न्यायदेवता त्या देवता ह्या शब्दाला जागली आणि तिने न्याय दिला। दसरा मेळावा अभूतपूर्व असा तो झाला, अद्भुत असं वातावरण तिकडे होतं। दोन मेळावे शिवसेना का चुनाव चिन्ह धनुष्य बाण, इसे चुनाव आयोग ने फिलहाल स्थगित करके रखा है। मुंबई में एक उपचुनाव होने वाले हैं, वहां पे बीजेपी के प्रत्याशी हैं और उद्धव ठाकरे जी के शिवसेना के भी प्रत्याशी वहां पे होने वाले हैं। वहां पे शिंदे गुट का कोई प्रत्याशी नहीं होने के बावजूद भी चुनाव आयोग ने इस प्रकार का फैसला लिया, चुनाव चिन्ह धनुष्य बाण को स्थगित किया। लेकिन महाराष्ट्र की जनता इस वक्त उद्धव ठाकरे जी के साथ है। चुनाव चिन्ह को स्थगित करने के बावजूद भी अंधेरी की बाई इलेक्शन के अंदर महाविकास आघाड़ी के उम्मीदवार का विजय होगा। उद्धव ठाकरे जी के साथ महाराष्ट्र की एनसीपी पूरे समर्थन के साथ है, और ये सारी गतिविधियाँ ये किसके इशारे पे हो रही हैं या किसको फायदा दिलाने के लिए हो रही है, ये महाराष्ट्र की जनता को पूरी तरह से मालूम है।